पेण शहरातील रामसीता कॉम्प्लेक्स येथे राहुल धारकर यांचा 23वा स्मृतिदिन साजरा करण्यात आलाय. ज्यावेळी प्रथम राहुल धारकर यांच्या प्रतिमेस हार घालून दीप प्रज्वलन करण्यात आलंय. यानंतर राहुल धारकर यांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. राहुल धारकर यांच्या 23व्या स्मृतिदिनानिमित्त आईडे केअर मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी सलोनी विलास म्हात्रे हिस वार्षिक शालेय खर्चासाठी शांता भावे यांच्या हस्ते आईडे केअरच्या शिक्षिका यांच्याकडे धनादेश देखील देण्यात आलाय. राहुल धारकर याचं पुण्यस्मरण स्मृतिदिन आहे. माझ्या आठवणीप्रमाणे की 95 मध्ये राहुलजी 1 वर्षासाठी नगराध्यक्ष झालेले होते. तसे शाळेमध्ये थोडासा संबंध आलेला होता, परंतु त्याची राजकीय कारकीर्द पाहण्याचा योग 95 मध्ये आला. 1 वर्ष परंतु ती कारकीर्द पेडकरांच्या लक्षात राहील अशी ही त्यांनी घडवली होती. सुस्वभावी असं त्याचं व्यक्तिमत्व होतं आणि सर्वांना जोडून घेणं हा ही कला एक असते माणसाजवळ, ती त्याच्यावर पुरेपूर होती. आणि त्यामुळे सर्व तिथे काही राजकीय अशा प्रकारचा कुठे राजकीय विचाराची भिंत वगैरे सुद्धा अशा प्रकारची त्याच्या कामामध्ये कधी आलेली आढळली नाही. अल्पकाळ का होईना, परंतु त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.